नाशिक शहरातल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक पश्चिम मतदारसंघ कामगार वस्तीतील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथलं सगळं राजकारण हे कामगारांच्या प्रश्नांभोवती फिरताना दिसतंय. त्यामुळेच उमेदवाराच्या भाऊ गर्दीत माकपचे उमेदवार डॉ डी एल कराड प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत. नाशिक शहरातलं अर्थकारण ज्या परिसरावर अवलंबून आहे त्या अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीचा समावेश नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात होतो. जवळपास 3,500 छोट्या मोठ्या कंपनी इथं असल्यानं याच परिसरात हजारो कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे साऱ्याच उमेदवारांची या कामगारांवर मदार आहे. मात्र इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत डाव्या आघाडीचे उमेदवार डॉ डी एल कराड कायमच संघटित असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सतत लढत आल्यानं नागरिकांची त्यांना चांगलीच पसंती मिळते. आजवर रस्त्यावर उतरून कामगारांच्या प्रश्नासाठी भांडत असल्यानं आता थेट विधानसभेत जाऊन संघर्ष करण्यासाठी उमेदवारी करत असल्याचा दावा कराड यांनी केलाय. आज कामगार वर्गाचे जे मुख्य प्रश्न आहेत, त्यांचं किमान वेतन अत्यल्प आहे आणि म्हणून किमान वेतन दरमहा 15,000 रुपये झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. 70% कामगार हे कंत्राटी पद्धतीनं टेम्पररी सिस्टीममध्ये काम करतात आहे. या कामगारांना कायम केलं पाहिजे आणि त्यांना योग्य अशी वेतनवाढ दिली पाहिजे ही आमची दुसरी मुख्य भूमिका आहे. कामगारांचं बोनसचं सेलिंग उठवलं पाहिजे. कामगारांचा बोनसची मर्यादा काढून टाकली पाहिजे. डोर टू डोर कॅम्पेन बरोबरच भव्य रॅली काढून डॉ डी एल कराड मतदारांपर्यंत पोहोचतायत. त्याचबरोबर नाशिक शहरातील माकपच्या या एकमेव उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रातील आणि प्रदेश स्तरावरील नेतेही नाशिकमध्ये डेरे दाखल होत आहेत. कामगारांच्या लढ्यासाठी कायमच सर्वस्वपणाला लावणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन हे नेते करतायत. जिस तरह से मोदी सरकार जो है कानून बदल रहे हैं, जिस तरह से कामगारों का हक जो है उसको छीनने की कोशिश कर रहे हैं, ये बहुत ज़रूरी है कि सारे ट्रेड यूनियन सारे कामगार संगठन मिल करके जो है इस बार विधानसभा में ऐसे कुछ प्रतिनिधि को भेज दे जो कामगारों की बात वहाँ पर रख सकते हैं. हमारा संघर्ष का गठबंधन, हमारे संघर्ष का झंडा, हमारे संघर्ष का संगठन, हमारे संघर्ष का नेता कॉमरेड कारा. या मतदारसंघात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पाच प्रमुख पक्षांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवारही उभे असल्यानं उमेदवारांच्या या भाऊ गर्दीत विचारांची कास धरणारा कामगार नेता नक्कीच विजयी होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतायत. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.